टॉपर बनायचं आहे तर टॉपरसारखे वागा आणि टॉपरसारखं वागायचं असेल तर टॉपर्सच्या काही सवयी तरी तुम्हाला माहिती पाहिजेत टॉपर्सच्या सगळ्या सवयींपैकी एक महत्त्वाची सवय ते म्हणजे टॉपर्स नेहमीच मोबाईलचा अनावश्यक वापर टाळतात बट हा आजच्या लाईफमध्ये आपल्याला समजत नाही की आपण मोबाईलला चालवतो आहे की मोबाईल आपल्याला चालवतो आहे आणि जरी आपण कितीही ठरवलं तरीसुद्धा आपण स्वतःवरती आणि आपल्या मोबाईलच्या वापरावरती कंट्रोल ठेवू शकत नाही मी तुम्हाला असं बिलकुल नाही सांगणार की तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करा कारण ते इम्पॉसिबल आहे ते शक्य नाही कदाचित काही लोकांसाठी ते शक्य असेल बट ते फार थोड्या कालावधी करता आणि तुमच्यावरती जबरदस्ती करून तुमच्याकडून जरी मोबाईलचा वापर बंद करून घेतला तरी सुद्धा तो काही क्षणासाठी काही दिवसांसाठीच असेल त्यामुळे याच्यावरती आपल्याला काहीतरी असं सोल्युशन पाहिजे ज्यामुळे तुम्हाला जिथे आवश्यक आहे आणि प्रोडक्टिव्ह असाच तुम्ही मोबाईलचा वापर कराल आणि ज्यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते अशा सगळ्या गोष्टी रॅदर मी असं म्हणेन की अशा सगळ्या कृती ज्या मोबाईलशी रिलेटेड आहेत त्या तुम्ही टाळाल आणि आजचा हा व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड आहे बऱ्याच एक्झाम्सच्या डेट्स या डिक्लेअर झालेल्या आहेत बऱ्याच नवनवीन जाहिराती येत आहेत आणि आयोगाकडून सुद्धा नवीन जाहिरातीची अपेक्षा लवकरच आहे त्यामुळे जर या कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःवरती नियंत्रण नाही ठेवता आलं आणि टॉपर्स ज्या गोष्टी करतात त्या नाही करता, करता आल्या तर तुम्हाला पोस्ट मिळणं अवघड आहे आणि पोस्ट मिळवायची असेल तर किमान इथून पुढे तुमच्या परीक्षेपर्यंत तरी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत मग जो मोबाईल आपल्याला सध्या कंट्रोल करायला लागला आहे त्याच्यापासून जर सुटका करून घ्यायची असेल तर काय करायचं भन्नट असे है करा है टेक्निक्स जे की सायकोलॉजिकल रिसर्चवरती आधारित आहेत आणि प्रॅक्टिकल आहेत म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला कुठलाही असा बळेजाव सांगणार नाही आहे की जे फॉलो करणं अवघड असेल ठीक आहे त्या वळूयात आजच्या व्हिडिओकडे हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांनी टॉपरचं भाषण ऐकलं की ते मोबाईलचा वापर बंद करतात विशेषतः सोशल मीडियाचा वापर बंद करतात कारण मोस्ट ऑफ द टॉपर त्यांच्या भाषणामध्ये हेच सांगतात की मी माझ्या परीक्षेची तयारी करत असताना माझं सिलेक्शन होईपर्यंत सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नव्हतो माझं व्हॉट्सॲपला अकाउंट नव्हतं मला मी इन्स्टावरती नव्हतो ट्विटरवरती नव्हतो आणि ज्यावेळेला आपण ते भाषण ऐकतो बरेचसे माझे विद्यार्थीसुद्धा असे आहेत ज्यांनी भाषणं ऐकून आल्यानंतर फटाफट त्यांच्या मोबाईलमधले ॲप्स जे आहेत ते अनइन्स्टॉल केले बट किती दिवसांसाठी सात ते आठ दिवस मॅक्झिमम पंधरा दिवस किंवा एक महिना त्याच्यानंतर परत ते इन्स्टॉल करतात आणि आपलं आहे तेच रुटीन चालू होतं पण जर याच्यापासून तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर काहीतरी ठोस असा उपाय आपल्याकडे असला पाहिजे की ज्यामुळे आपण आपल्या कामासाठी मोबाईल तर वापरू पण त्याचबरोबर जो आपला नाहक टाईमपास होतो बराचसा वेळ वाया जातो तो सुद्धा सेव्ह होईल मग फक्त टॉपरचं भाषण ऐकल्यानंतर मोबाईलचा वापर बंद करायचा नाही आपण मोबाईलचा वापर बंद करणार नाही आहोत तर तो फक्त नियंत्रित करणार आहोत म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथे तर आपण करूच वापर पण थोडाफार रिलॅक्सेशनसाठी सुद्धा तुम्ही मोबाईल वापरू शकता आणि ह्या ज्या काही मी पाच तुम्हाला सायकोलॉजिकल हॅक्स सांगणार आहे किंवा मी असं म्हणेन जे काही पाच टेक्निक्स ज्या काही टिप्स तुमच्या भाषेत काहीही म्हणा हे जर तुम्हाला फॉलो करता आलं फक्त सुरुवातीला सात दिवस हे फॉलो करून पहा तुम्हाला डेफिनेटली फरक जाणवेल आणि त्यानंतरच मला रिप्लाय द्या तुम्ही की या गोष्टी तुमच्यासाठी वर्क करतात की नाही तर वळूयात आपण एक्झॅक्टली कुठल्या या पाच गोष्टी आहेत कोणत्या या पाच टिप्स आहेत ज्या तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनवॉन्टेड किंवा अननेसेसरी ॲप्स जे आहेत तुमच्या मोबाईलमधले ते डिलीट करा फॉर एक्झाम्पल uh, तुम्हाला समजा म्हणजे तुम्हाला कुठल्याही ॲपबद्दल जर मी बोलले जसं की मी व्हॉट्सॲपबद्दल बोलले टेलिग्रामबद्दल बोलले इन्स्टाबद्दल बोलले ट्विटरबद्दल बोलले कुठलेही जे कुठले ॲप्स आहेत सोशल मीडिया ॲप्स त्याच्याबद्दल जर, जर बोलले तर तुम्ही म्हणाल की हे आम्हाला आवश्यक आहे कशासाठी तर काही अपडेट्स मिळतात काही नोट्स मिळतात तर हे सगळं जर तुम्हाला एकाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मिळत असेल तर तोच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे तो फक्त तुम्ही फॉलो करा बाकीचे जे तुम्हाला अनवॉन्टेड अननेसेसरी ॲप्स आहेत ते प्लीज अनइन्स्टॉल करा आणि तोपर्यंत अनइन्स्टॉल करा जोपर्यंत तुमची एक्झाम होणार नाही म्हणजेच जर समजा तुम्ही अपडेटसाठी एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल टेलिग्राम ग्रुपला जॉईन असाल अजून कुठल्या तरी इन्स्टा पेजला फॉलो करत असाल त्याच्यापैकी कुठलाही एकच एकच ॲप जे आहे ते तुम्ही कंटिन्यू करा बाकीचे अनइन्स्टॉल करा कारण जी अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे तीच तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे तीच तुम्हाला इन्स्टाला मिळणार आहे तीच तुम्हाला ट्विटरला मिळणार आहे त्यामुळे ह्या अपडेट्स सगळीकडूनच मिळाल्या पाहिजेत आणि सगळीकडच्याच अपडेट्स वाचण्यासाठी मी वेळ घालवला पाहिजे असं नाही त्यामुळे अनइन्स जे अननेसेसरी ॲप आहेत ते अनइन्स्टॉल करा हे अगदी कॉमन आहे हे कोणीही फॉलो करू शकतं बट याच्यानंतरच्या ज्या चार टिप्स आहेत त्या अशा आहेत ज्या युनिक आहेत आणि कदाचित तुमच्यापैकी कोणाला माहिती नसतील मी मागे एका व्हॉइस चॅटमध्ये याच्याबद्दल बोलले होते विद्यार्थ्यांशी बट मे बी तुम्ही त्या व्हॉइस चॅटचा हिस्सा नसाल त्यामुळे या टिप्स तुमच्यासाठी आहेत तुम्हाला एक लॉकर बनवायचं आहे त्या लॉकर बनवायचं म्हणजे काय हे मी माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगितलं त्यांनी फॉलो केलं आणि त्यांना ता त्याचा खूप फायदा झालाय ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसताय आणि अभ्यास तुमचा मोबाईलशी रिलेटेड नाही आहे म्हणजे तुम्ही कुठलंही लेक्चर पाहणार नाही आहात यूट्यूबवरती किंवा मे बी तुम्हाला कुठल्याही नोट्स किंवा काही डिफिकल्ट वर्ड्स किंवा काही तुम्हाला सर्च करण्यासाठी मोबाईलची गरज पडणार नाही अशा वेळेला मोबाईलचं करायचं काय जसं आपल्या काही गोष्टी ठरलेल्या असतात म्हणजे घरामध्ये तुम्ही येताना घराच्या बाहेर तुमची चप्पल काढून येता किंवा जेव्हा बसताना तुम्ही तुमची चप्पल बाहेर सोडलेली असते या ज्या सगळ्या गोष्टी आहेत सेम तुम्हाला मोबाईलच्या बाबतीमध्ये करायचं आहे जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळेत ज्या वेळेला वे तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असाल किंवा मे बी एखादा रेफरन्स बुक वाचत असाल ज्या वेळेला तुम्हाला मोबाईलची गरज नाही आहे अशा वेळेला मोबाईल ठेवण्यासाठीची एक जागा निश्चित करा शक्यतो ती बंदिस्त जागा असावी म्हणजे एखादी पेटी किंवा एखादा डब्बा असं काहीही आणि अशा ठिकाणी तो मोबाईल ठेवून द्यायचा जो की तुम्हाला तुमचा अभ्यास किंवा जो काही जे काही तुमचं टार्गेट आहे ते कम्प्लीट झाल्याशिवाय घ्यायचं नाही मग ते एक तास दोन तास काहीही असू शकतं जर तुम्हाला वेळ बघण्यासाठी मोबाईल लागत असेल तर प्लीज घड्याळ वापरा मोबाईल वापरू नका कारण जेव्हा कधी तुम्ही मोबाईल हातामध्ये घ्याल त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन दिसतील किंवा मोबाईलमध्ये इतर गोष्टी पाहण्याचा मोह तुम्हाला आवडता येणार नाही जर तुमच्याकडे अशी जागा नसेल एखादं लॉकर वगैरे किंवा एखादं कपाट वगैरे नसेल जिथे तुम्ही ठेवू शकत नाही एखादा छोटासा बॉक्स घ्या मे बी मोब मोबाईलचाच बॉक्स असेल त्याच्यामध्ये मोबाईल बंद करा सायलेंटवरती ठेवा फ्लाईट मोडवरती ठेवा स्विच ऑफ ठेवा जसं पण तुमच्या हिशोबाने तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तसा ठेवा आणि तो बॉक्स अशा ठिकाणी ठेवून द्या जिथे जिथून तो बॉक्स परत घेण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्या जागेवरून उठून तिथपर्यंत जावं लागेल असं नाही की तुम्ही चेअरवरती बसला अभ्यासाला आणि खालीच तुम्ही बॉक्स ठेवला आणि तुम्हाला आठवण झाली की तुम्ही घेतलात नाही ठीक आहे तर शक्यतो एक लॉकर तयार करा तुम्ही क्वेश्चन पेपर वगैरे सोडवत असेल तर त्यावेळेला मोबाईल तुमचा हातामध्ये राहिला नाही पाहिजे जर तुम्ही मोबाईलवरती पाहून क्वेश्चन पेपर सोडवत असाल तुमच्याकडे सॉफ्ट uh, कॉपी असेल त्याच्यातून सोडवत असाल तर यावेळेला एक काळजी कटाक्षाने घ्या मोबाईल हा फ्लाईट मोडवरतीच असला पाहिजे ठीक आहे ही ट्रिक जी आहे लॉकरची ही कशी उपयोगी येते बरेचसे विद्यार्थी आहेत माझे राधन माझ्या जवळचे रिलेटिव्स पण आहेत त्यांना सुद्धा मी हे सांगितलं होतं की एक ठराविक कालावधी ठेवा डिस्ट्रॅक्शन शीट एक मी खूप वेळा सांगितले ते हेल्प करतो तुम्हाला एक ठराविक कालावधी असेल ज्या कालावधीमध्ये तुम्हाला मोबाईलवरती लेक्चर वगैरे पाहायचं नसतील तुम्हाला जे बुक आहे किंवा जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यातून तुम्ही जात असाल अशा वेळी तुम्हाला मोबाईलची गरज नसते पण जर अशा वेळेला तुम्ही मोबाईलसोबत घेऊन बसलात तुम्ही कितीही नाही म्हटलात तरी सुद्धा तुमचं लक्ष त्या मोबाईलकडे जात असतं ठीक आहे त्यामुळे अशा वेळेला डेली हे फॉलो करायचं कदाचित तुम्हाला पहिल्याच दिवशी पूर्ण दिवसभर म्हणजे दिवसभराचा जो तुमचा कालावधी असेल त्याच्यातला प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला हे पॉसिबल नाही होणार बट पहिल्या एका सेशन पासून स्टार्ट करा सात दिवसांमध्ये तुम्ही हॅबिच्युअल होऊन जाल आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यासाला बसल्यानंतर मोबाईलची आठवण होणार नाही लक्षात घ्या कुठलाही बदल हा एकदम होत नसतो आणि अचानक जर तो झाला तर तो जास्त कालावधीसाठी टिकत नाही त्यामुळे या सवयीसुद्धा तुम्हाला हळूहळू लागतील पण डेफिनेटली तुम्हाला हेल्पफुल ठरतील लाईफ त्यानंतर चार्जरचा मालक बदला म्हणजे काय ही खूप सुंदर टेक्निक आहे आणि ही खरंच खूप वर्क करते तुम्हाला तुमचा जो मोबाईल आहे तो चार्ज करण्याचे पर्सेंटेज जे आहेत ते फिक्स करायचे आहेत की तुम्हाला किती टक्के मोबाईलची बॅटरी दिवसभरामध्ये गरजेची असते तेवढाच मोबाईल चार्ज करायचा आणि चार्ज केल्यानंतर नंतर म्हणजे जोपर्यंत ती मोबाईलची बॅटरी संपत नाही तोपर्यंत तर तुम्ही चार्जरला जाणारच नाही अर्थात बट हा तो जे काही पर्सेंटेज तुम्ही चार्ज केलेलं असेल ते त्या दिवसाचं टार्गेट असेल म्हणजे त्या एका दिवसासाठी तेवढी पर्सेंट बॅटरीज तुम्हाला यूज करायची ज्या वेळेला तुमचा दिवसातला कुठल्याही वेळी ज्या वेळेला तुमचा मोबाईल स्विच ऑफ होईल त्यानंतर तो मोबाईल तुम्ही त्या दिवशी चार्जिंग करायचा नाही नेक्स्ट डेला चार्ज करायचा तर बरेच जण म्हणतील की हां असं करू पण मोह नाही आवरणार आम्हाला आमचा मोबाईल स्विच ऑफ झाला की आम्ही जाऊन चार्जिंगला लावणारच था था तर याच्यासाठी पण एक आयडिया आहे तुम्ही रूमवरती राहत असाल अभ्यासासाठी तर तुमच्या मित्राकडे म्हणजे तुमच्या मित्राचं जे काही बॅग वगैरे असेल एखादी सूटकेस असेल जे की मित्र तुमचा लॉक करून जात असेल त्याच्याकडे चार्जर ठेवून द्या त्याला लॉक करून जाऊ द्यात जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत तुम्हाला चार्जर मिळणार नाही घरी राहत असाल वडील कुठे बाहेर जात असतील आई कुठे जॉबला जात असेल अशा वेळेला जी जागा लॉक असते त्या ठिकाणी ठेवून द्या की तुम्हाला चार्जर मिळणार नाही अदरवाईज तुमच्या घरामध्ये तुमची एखादी खोडखर बहीण असेल तर तिला सांगा चार्जर लपवून ठेवायला तुम्हाला तो मिळणार आहे ठीक आहे बट हा दिवसभराचं एकदाच म्हणजे टार्गेट ठेवायचं की मी आज एकदाच मोबाईल चार्ज करणार आहे आणि तीच बॅटरी मी दिवसभर पर वापरणार आहे ज्या क्षणी माझ्या मोबाईलची बॅटरी डेट झाली त्याच्यानंतर नेक्स्ट डे पर्यंत मी मोबाईल चार्ज करणार नाही आणि दिवसाचं सुद्धा एकच टायमिंग ठेवा मोबाईल चार्ज करण्याचा ठीक आहे डेफिनेटली याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही मोबाईल हातामध्ये घ्याल तुमच्या लक्षात येईल की हां एवढी पर्सेंट बॅटरी आहे मला ही जपून वापरायचे त्यामुळे जेव्हा पण कधी तुम्ही अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी मोबाईल वापरायला लागाल किंवा तुमचं जे काही काम असेल त्या कामाव्यतिरिक्त मोबाईल वापरायला लागाल टाईमपाससाठी तुम्हाला लगेच रिमाइंड होईल म्हणजे ज्या पद्धतीने दिवसाचं तुमचं दीड जी बी किंवा एक जी बी डाटा संपल्यानंतर तुमच्याकडे मोबाईलमध्ये इंटरनेट चालत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला सरळ स्वतःसाठी एक लिमिट घालून द्यायची आहे की एवढी पर्सेंट बॅटरीज मी वापरेन याच्यासाठी अगदी तुम्ही शंभर टक्के मोबाईलची बॅटरी चार्ज केली आणि तुम्ही परत ते दिवसभर वापरत बसलात असंही करू नका स्वतःच्या हिशोबाने ते लिमिटेशन्स ठेवा डेफिनेटली तुमची मोबाईल वापरण्याची सवय ही कमी कमी होत जाईल त्यानंतर किलर किलर बना म्हणजे काय कुठलंही ॲप तुम्ही यूज करत असाल आपण म्हणजे प्रत्येक वेळेला आपण मोबाईलला किंवा सोशल मीडियाला दोष देतो बट सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा मोबाईल आहे तर प्रत्येक गोष्ट तुमच्या हातामध्ये असते त्या मोबाईलचा कम्प्लीट जो कंट्रोल आहे तो तुमच्या हातामध्ये असतो पण तुम्हाला तो कंट्रोल करता आलं पाहिजे किंवा तुम्हाला ते कंट्रोल राखता आलं पाहिजे करायचं काय प्रत्येक ॲपला सेटिंग असते तुम्ही नोटिफिकेशन म्यूट करू शकता किंवा तुम्ही ते शेड्यूल करून ठेवू शकता जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला शेड्यूल करून ठेवले तर दिवसभराचे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन्स हे तुम्हाला त्याच वेळेला मिळतील मग ते कुठलंही सोशल मीडिया ॲप असेल याचा फायदा काय होतो माझेच काही विद्यार्थी आहेत जे लेक्चर पाहतात लेक्चर पाहताना नेट ऑन असतं होतं असं की लेक्चर चालू असताना सडनली व्हॉट्सॲपचं किंवा टेलिग्रामचं किंवा इतर कोणतंही नोटिफिकेशन आलं की आपण लगेच राहत नाही आपल्याला आणि काहीतरी नोटिफिकेशन आलं आहे तरी मेसेज आला आहे म्हणून आपण जातो आणि तिथे क्लिक करतो आणि एकदा तिथे गेल्यानंतर आपण त्या ॲपमधून आप कधी बाहेर पडेल हे आपल्यालाही माहिती नसतं म्हणजे पाच मिनिटांसाठी किंवा एक नोटिफिकेशन बघण्यासाठी उघडलेलं ते ॲप आपण तासाने दीड तासाने दोन तासाने बंद करतो याच्यामध्ये आपला वेळ निघून जातो आपल्याला तो घालवायचा नसतो मी असं बिलकुल कोणालाही म्हणत नाही की तुम्ही जाणून बुजून वेळ वाया घालवता बट यस आपली सायकोलॉजी अशी आहे आपला ब्रेन त्या पद्धतीने काम करतो की आपण त्याच्यामध्ये वाहत जातो आपल्याला नाही समजत तर ता त्याच्यासाठी महत्त्वाचं सगळे नोटिफिकेशन्स म्यूट करायचे किंवा शेड्यूल करायचे दिवसातला एकच टाईम ठेवायचा ज्यावेळेला तुम्ही सगळे नोटिफिकेशन पाहाल ठीक आहे मग तो वेळ असा असेल की ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करत नाही आहात किंवा अभ्यास करून तुम्हाला कंटाळा आहे डेफिनेटली ही गोष्ट तुम्हाला मोबाईलचा वापर रेड्यूस करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यापेक्षा बंद करण्यापेक्षा योग्य शब्द हा असेल की अनावश्यक वापर टाळण्यासाठी खूप मदत करेल आणि त्यानंतर शेवटची टीप येते ती म्हणजे ट्रॅकर्स ॲपला ट्रॅकर्स असतात की तुम्ही म्हणजे काही मोबाईलमध्ये ही सिस्टीम असते काही मोबाईल्समध्ये नसेल तुम्ही प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करू शकता तुम्हाला ट्रॅकर्स मेंटेन करायचे आहेत म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही कुठलं ॲप किती वापरलं किंवा आठवड्याभरामध्ये किती वापरलं महिनाभरामध्ये किती वापरलं त्या एका सोशल मीडिया ॲपवरती तुम्ही किती वेळ घालवला हे कम्प्लीट रेकॉर्ड तिथे तुम्हाला मिळतात तुमची बॅटरी कुठल्या ॲपसाठी किती गेली हेही तुम्हाला मिळतं ज्यावेळेला तुम्ही बॅटरीच्या सेटिंगमध्ये जातात तर हा ट्रॅकर फक्त चेक करत राहायचं तुम्ही आठवड्यातून की हां म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जर मी टेलिग्रामवरती एवढा वेळ घालवला असेल तर या आठवड्यामध्ये तो थोडाफार कमी झालाय की नाही झाला की जास्तच झालाय हे चेक करायचं हा ट्रॅकर तुम्हाला मेंटेन करता आला ना की ॲटोमॅटिकली तुम्ही तो टाईम रेड्यूस करण्यासाठी प्रयत्न कराल आणि तो टाइम रेड्यूस करणं म्हणजेच काय तर मोबाईलचा अनावश्यक वापर तुम्ही जो आहे तो टाळण्याचा प्रयत्न कराल म्हणजेच जर येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल मोबाईलचा वापर बंद करा असं म्हणणं आहे बरेच जण सांगतात सुद्धा की मोबाईल वापरणं बंद करा बट हे अनप्रॅक्टिकल आहे कारण आजच्या जगामध्ये आपलं म्हणजे जसं मूलभूत गरजा आहे तसंच एक मोबाईल आहे प्रत्येकजण उडकीसूट म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आपल्याला दिसतोय आणि तो आवश्यक आहे जिथे आपल्याला गरजेचा आहे तिथे आपण तो वापरतो पण काही ॲप्स असे आहेत इवन ज्यावेळेला तुम्ही ॲप इन्स्टॉल करता किंवा त्या ॲपची जाहिरात बघता त्यावेळेला तिथेसुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं की याची तुम्हाला सवय लागू शकते स्वतःच्या जबाबदारीवरती हे ॲप इन्स्टॉल करा किंवा स्वतःच्या जबाबदारीवरती तुम्ही इथे लॉग इन करा बट हा तरीसुद्धा आपण लॉग इन करतो आणि आपण कधी वाहत जातो त्याच्यामध्ये आपल्याला हे कळत नाही आणि हीच गोष्ट खरंच आपल्या मेंदूची कार्यक्षमता फार कमी करते आणि जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर जॉबसाठी करत असाल ट्राय तुम्ही एखादा पोस्टसाठी धडपडत असाल तर डेफिनेटली या गोष्टी जर तुम्हाला कंट्रोल नाही करता आल्या तर तुमच्या लाईफचा कंट्रोल त्या गोष्टींच्या हातात जाईल आणि तुमची स्वप्न ही स्वप्नच बनून राहतील त्यामुळे या पाच टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करा डेफिनेटली या तुम्हाला हेल्पफुल ठरतील आणि या वापरल्यानंतर तुमचा मोबाईलचा अनावश्यक वापर हा नक्कीच कमी झालेला असेल जिथे गरजेचं आहे तिथेच तुम्ही मोबाईल सो बऱ्याच जणांच्या डिमांडनंतर हा व्हिडिओ मी घेऊन आले सो so, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही हे मला नक्की कळवा आणि त्याचबरोबर आणखी काही प्रॉब्लेम्स तुमचे असे असतील जे की एक्झाम रिलेटेड आहेत किंवा जसे की आपले जनरल प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी किंवा त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि त्याचबरोबर नवीन ॲड लवकरच येईल त्यामुळे तुमचं एक्झॅक्टली स्टडी प्लॅन काय असला पाहिजे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे सो so, जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल ठरत असतील तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू